आणि आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर, संयुक्त राष्ट्राच्या समिट ऑफ द फ्युचरमध्ये मोदी सहभागी होणार. मोदी सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण, मोदी सरकार एक देश एक निवडणूक राबवण्यावर निर्णय घेण्याची शक्यता. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं आज मतदान, 90 पैकी 24 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार, तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान 25 सप्टेंबरला होणार. बुलढाण्यातील पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याचं अनावरण करू नये, अन्यथा दुर्घटना झाल्यास मुख्यमंत्री जबाबदार असतील, महाविकास आघाडीतील नेत्यांचा इशारा. राज्यातील 24 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेवर 3 संघटनांचा आक्षेप, पदोन्नती मिळणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट. नाशिक 200 कंटेनर कांदा सडण्याची भीती, निर्यात शुल्क कमी करण्याच्या अध्यादेशाची प्रत मिळण्यास विलंब, 200 कंटेनर कांदा 3 दिवसांपासून नाशिक लिलाव केंद्रात पडून. मनसे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याच्या तयारीत, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते 21 सप्टेंबरला शनिवारी व्हिजन वरळी उपक्रमाचं उद्घाटन होणार. पंतप्रधान मोदींकडून 2800 कोटीच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी, तर भुवनेश्वरमध्ये 1000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी.